स्वातंत्र्य दिन याचं वर्णन करावं की लगभग सांगावी काही कळेना. एक वेळ आपल्याला दिवाळी कमी हवी हवीशी वाटते, पण स्वातंत्र्य दिन म्हटलं की वातावरणात एक नवीनच ऊर्जा संचारते. लहानपणी शाळेत असताना 8 दिवस आधीच तयारीला लागायचं, मग सकाळी सकाळी ते लगबेगीने उठायचं, तयार होऊन शाळेच्या वाटेला निघायचं. जणू ती वाट रात्रभर पहाट होऊन आमच्या पावलांची वाट पाहत असायची. घरातून आजोबांकडून झेंडा विकत घेण्यासाठी मिळालेला रुपया जगातल्या सगळ्या आनंदाला मागे टाकणारा असायचा. तो एक रुपया आजोबांचा जिव्हाळा आणि प्रेम अलगद इवलेशा मुठीत घट्ट पकडायला शिकवायचा आणि सुरुवात करायचा देशाप्रती असणाऱ्या गोड क्षणाच्या पूर्ततेची. सकाळी सकाळी नुसते धावतच शाळेच्या गेटवर पोहोचलो की सगळीकडे देशभक्तीपर गीतांचा आवाज यायचा. शाळेसमोरचा तो झेंडा जणू हर्षाने प्रत्येकाची लगबग पाहायचा. शाळेच्या भिंती गालातल्या गालात खुदकन हसायच्या आणि झाडे संगीताच्या सुरात सूर गुंफून वाऱ्यासोबत गायला सुरुवात करायची. प्रभात फेरीची तर मज्जाच वेगळी असायची. इतर वेळी वर्गात एकमेकांशी भांडणारी पोरं आज मात्र मैत्रीत्वाचे हस्तांदोलन करून हातात हात घालून चालायची. त्यांच्या एकमुखाने येणारा घोषणांचा आवाज विठुरायाच्या वारीतील अभंगाची जाणीव करून द्यायचा. अभिमानाने फडकणारा तिरंगा आणि त्याच अभिमानानं गायलेले राष्ट्रगीताचे शब्द रोमारोमा संचारून डोळ्यात अलगद अश्रू आणल्याशिवाय राहत नाही. लहान असताना गुरुजी सांगायचे, आपल्याला स्वातंत्र्य मिळालं असं कधीच म्हणायचं नाही, आपण स्वातंत्र्य आपल्या मनगटाच्या जोरावर मिळवलं आहे असं म्हणायचं. आणि हो खरंच आहे, तो लाख बलिदानांचा रक्तपात आणि हजारो जीवांची आहुती आजही सांगताना ही माती ढसाढसा रडते. या खडकांनी अनुभवला आहे तो कारावास आणि पाहिला आहे तो स्वातंत्र्याचा संग्राम आणि आजही त्याची 75 वर्षानंतर तेवणारी उज्ज्वल ज्योत. आजच्या पहाटेच्या सूर्याची जणू खालमेल होत आहे उगवण्यासाठी. 75 वर्षाचा बहुमोल दागिना पेलवायला तो सज्ज झालाय. हा फक्त एक अनुभव नाही, हा फक्त एक प्रवास नाही, हे श्वासाला श्वास जोडून तयार झालेले अखंड भारतवर्षाचे जीवनचरित्र आहे. या सूर्याचा उगम 75 वर्षापूर्वीच्या बलिदानाच्या रुधिराने दुथडी भरून वाहणाऱ्या नदीच्या किनारी झालाय. पण आज मात्र तो उगवला आहे एक नवा जोश, एक नव चैतन्य आणि अभिमानाचा तिरंगा तेवढ्या सामर्थ्यानं आणि कौतुकाने सांभाळत. माझा तिरंगा माझा अभिमान आहे. हा देश फक्त एक देश नाही, तर इथे जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीची कर्मभूमी आहे. इथल्या मातीच्या गंधातून आजही माऊलींची ज्ञानज्योत, तुकोबांचा मानवता धर्म, शिवरायांचे सामर्थ्य, छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान, भगतसिंगांची निर्भीडता आणि गांधीजींची नैतिकता जन्माला येते. 75 वर्षाची ही विजय शृंखला आज हर्षाची घुंगूरमाळा घेऊन मिरवत आहे. सामर्थ्य, शांतता, सभ्यता आणि बलिदान या सगळ्या प्रतिमांनी अलंकृत होऊन जगात मिरवतोय भारत माझा. पदोपदी कर्तृत्वाचा वारसा जपून या देशाचा मान सन्मान उंचवणाऱ्या आणि 75 वर्षाच्या या प्रवासाला अविस्मरणीय आणि दैदिप्यमान बनवून सुवर्ण क्षणाकडे घेऊन जाणाऱ्या या देशाच्या प्रत्येक नागरिकाला समर्पित.